हाय फ्रेंड्स आज आपण आंबट गोड अशा चिंचेच्या गोळ्या बनवणार आहोत या गोळ्या लहानपणी सर्वांनीच खाल्ल्या असतील तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर सर्वप्रथम मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे साखर घेतलेली आहे ही आपल्याला मिक्सरवर भरड अशी फिरावून घ्यायची आहे आपल्याला गोळ्यांच्या वर लावण्यासाठी तर ही साखर आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर आता आपण चिंचेच्या गोळ्या बनवायला सुरुवात करूया इथे मी एक वाटी चिंच स्वच्छ करून घेतलेली आहे त्यातल्या बिया वगैरे काढून घेतलेल्या आहेत ही चिंच आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि एकदा फिरवून घेऊया तर अशा प्रकारे मी चिंच मिक्सरला छान अशी बारीक करून घेतलेली आहे तर आता आपण गोळी बनवण्यासाठी पाक तयार करूया त्याच्यासाठी इथे मी साधारण दोन चमचे तूप घेत आहे हे घरी बनवलेलं तूप आहे आणि आता याच्यामध्ये मी एक कप हा चिरलेला गूळ आहे तो घालून घेते आणि आता आपल्याला हा गूळ छान असा वितळवून घ्यायचा आहे तर हा गूळ मी एकसारखा अशा प्रकारे हलवत राहणार आहे आणि छान असा वितळवून घेणार आहे गूळ पूर्णपणे वितळायला साधारण तीन ते चार मिनटं जातात मंद गॅसवर तर अशा प्रकारे मी गूळ छानपैकी वितळवून घेतलेला आहे आता याच्यामध्ये जी आपण चिंच मिक्सरला फिरवून घेतली होती ती घालून घेऊया आणि अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे चिंच या गुळाबरोबर छान मिक्स होईल आपल्याला हे जास्त घट्ट होईस्तवर शिजवायचं नाही आहे नाहीतर चिंचेच्या हो एकदम कडक गोळ्या तयार होतात आपल्याला नॉर्मल कन्सिस्टन्सीला हे शिजवायचं आहे म्हणजे चिंच गुळाबरोबर मिक्ससुद्धा होईल आणि गोळ्या एकदम कडक होणार नाहीत अशा प्रकारे आपण हे शिजवून घेणार आहोत तर चिंच गुळाबरोबर छान अशी मिक्स झालेली आहे आपल्याला आता फक्त हे एक ते दोन मिनटं थोडा याला घट्टपणा येईस्तर शिजवायचं आहे आणि मग गॅस बंद करायचा आहे तर आता हे मिश्रण थोडं थोडं पॅन सोडू लागलं आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि हे मिश्रण आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि मग याच्या आपण गोळ्या बनवणार आहोत तर आता मी गॅस बंद करून घेते तर हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आता मी याची गोळी बनवते अशा प्रकारे आपण छोटी मोठी आपल्याला हवी त्या आकारामध्ये गोळी बनवू शकतो तर अशा प्रकारे आपली चिंचेची गोळी तयार झालेली आहे आता ही या आपण साखरेमध्ये बुडवून घ्यायची अशा प्रकारे आंबट गोड अशा चिंचेच्या गोळ्या खूप छान अशा घरगुती तयार होतात तर आता मी या सर्व गोळ्या बनवून घेणार आहे इथे मी तुम्हाला दुसरी एक गोळी बनवून दाखवते तुम्हीसुद्धा या चिंचेच्या गोळ्या नक्की बनवून बघा कशा झाल्या ते मला कमेंट्स करून नक्की कळवा तर या चिंचेच्या गोळ्या बघून सर्वांना आपल्या लहानपणीची आठवण नक्कीच येते तर अशा प्रकारे आपल्या गोड चिंचेच्या गोळ्या तयार झालेल्या आहेत तुम्हीसुद्धा या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा थँक्यू